नेक्स्ट प्रोग्राम आपला आज आता बघतोय आपण तो राइट प्रोग्राम टू चेक वेदर गिवन नंबर इज इवन और ऑड. आता नंबर इवन कधी असतो आणि ऑड कधी असतो तर सिंपल मॅथमॅटिक्स आहे यामध्ये. नंबरला सपोज मी नंबर कन्सिडर करतो आहे 5, ठीक आहे. 5 आपण डिव्हिजन परफॉर्म केल्यानंतर, 2 डिव्हिजन परफॉर्म केल्यानंतर 2 2 4 रिमाइंडर किती मिळतो 1. जेव्हा एखाद्या नंबरला 2 डिव्हिजन परफॉर्म केल्यानंतर रिमाइंडर ऑदर दॅन 0 येत असेल, म्हणजे ऑदर दॅन 0 म्हणजे ते 1 येणार आहे कारण 2 डिव्हिजन परफॉर्म करतोय आपण, बरोबर. जर रिमाइंडर 1 येत असेल तर हा नंबर ऑड नंबर असतो. लक्षात येते? आपण सपोज आता दुसरा नंबर कन्सिडर केला, मी सपोज 10 कन्सिडर केला, 10 2 डिव्हिजन परफॉर्म केली, बरोबर. 5 आन्सर येईल इथे, बरोबर. क्वेश्चन 10 2 5 10 रिमाइंडर 0. जेव्हा रिमाइंडर 0 येतो तेव्हा हा नंबर इव्हन असतो, ठीक आहे. म्हणजे एखाद्या नंबरला 2 डिव्हिजन केल्यानंतर बाकी 0 येत असेल तर तो नंबर इव्हन असतो. एखाद्या नंबरला 2 डिव्हिजन परफॉर्म केल्यानंतर बाकी 1 येत असेल तर तो नंबर ऑड असतो. समजलंय मराठीतून? म्हणजेच काय, हे आपण असं चेक करू शकतो. आता बाकी कशी फाईंड आउट करायची, रिमाइंडर कसं फाईंड आउट करायचं, तर पर्सेंट साईन आहे आपल्याकडं, बरोबर आहे. पर्सेंट साईन, पर्सेंटलाच आपण काय म्हणतो, मॉड्युलस ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेटरमध्ये लिस्ट करून दिलेलं ऑपरेटर आहे, मॉड्युलस. मॉड मॉड काय देतो आपल्याला, रिमाइंडर देतो. म्हणजे जर मी इथं असं लिहिलं 5 mod 2 तर याचा आन्सर काय मिळेल मला, याचा आन्सर मिळेल मला 1, राईट. जर मी इथं असं लिहिलं 10 mod 2 तर याचा आन्सर काय मिळेल मला, याचा आन्सर मिळेल मला 0. आलं लक्षात? मग आपण सिंपल आपणाला दिलेला नंबर इव्हन आहे का ऑड आहे हे चेक करण्यासाठी आपण काय करणार, इफ एल स्टेटमेंट यूज करणार. म्हणजे इफमध्ये आपण असं करू लिहू शकतो, दिलेला नंबर सपोज एन या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केलेला असेल तर एन मॉड टू याचा रिझल्ट हा इक्वॅलिटी चेक करतो आहे. इक्वल 0 जर असेल तर तो नंबर एन हा इव्हन आहे म्हणून प्रिंट करणार आपण, बरोबर आहे. पण जर तो नंबर तो रिमाइंडर आपल्याला 0 मिळत नसेल तर एल्समध्ये तो ऑड आहे असं सांगणार. आयदर नंबर ऑड असेल किंवा इव्हन असेल, या दोघांव्यतिरिक्त आपल्याला आउटपुट काहीच येणार नाही आहे, बरोबर आहे. समजतं हे काय लॉजिक सांगतोय मी तुम्हाला. इफ एन मॉड टू, आता एज्युम करा मी एनमध्ये व्हॅल्यू घेतली आहे 15, हां 15 ही व्हॅल्यू घेतली आहे, एनमध्ये व्हॅल्यू आहे 15. 15 mod 2 चा रिझल्ट काय मिळेल आपल्याला का सांगा बरं, चॅट विंडोमध्ये रिप्लाय द्या. करेक्ट, हा 15 mod 2 चा रिझल्ट मिळेल आपल्याला 1, बरोबर. म्हणजेच खूप मुलं विचार करतात, परत एकदा सांगतो, 2 × 7 = 14, 2 × 7 = 14, रिमाइंडर 1. ही सिंपल डिव्हिजन तुम्हाला कम्प्युटर सायन्समध्ये बेसिक मॅथ्स लागणार आहे आत्ता तरी, हे लक्षात ठेवा. 2 × 7 = 14, 15 − 14 रिमाइंडर आला 1, बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय मिळाला आपल्याला, 1 मिळाला. मग आता इथे मी इथं 1 जर प्लेस केला याच्या आन्सरच्या ठिकाणी, याच्या ऐवजी जर मी इथं 1 प्लेस केला तर 1 = 0. म्हणजे इथे विचारायचं, क्वेश्चन विचारायचं, इज 1 = 0. लक्षात येतं आहे? इथं इफमध्ये काय आलं आहे, आता इथं 1 आलं आहे, 1 = 0. हा क्वेश्चन आहे स्वतःला, कम्प्युटर स्वतःला क्वेश्चन करतोय, काय इज 1 = 0, इज इट ट्रू, नो दिस इज फॉल्स. जेव्हा इफमध्ये ही कंडिशन फॉल्स होते तेव्हा आपण इफमधल्या या ब्रॅकेटमधले कंटेंट एक्झिक्यूट करतो का किंवा स्टेटमेंट रन करतो का, तर नाही. मग काय करतो, एल्स पार्ट जो आहे तो एल्स पार्ट इव्हॅल्युएट होतो. काल मी तुम्हाला याचा फ्लोचार्ट ड्रॉ करून दाखवला आहे,
म्हणजे डायमंड कंडिशन, बरोबर आहे. डायमंड कंडिशनमध्ये जर कंडिशन आपण इथे कंडिशन एंटर करतो बरोबर, ही कंडिशन जर ट्रू असेल तर आपण हा पाथ फॉलो करतो, आणि ही जर कंडिशन फॉल्स असेल तर हा पाथ फॉलो करतो. जर हे समजत नसेल तर तुम्ही कालचा तो प्रोग्राम बघा फ्लो चार्टचा, मी अपलोड केलेले आहेत यूट्यूबला. कंडिशन जर ट्रू असेल तर आपण हा इथला पाथ फॉलो करतो, आणि जर फॉल्स असेल तर हा पाथ फॉलो करतो. मग त्या वेगवेगळ्या पाथला वेगळं आउटपुट आहे, म्हणजे इथे आपण या पाथवर ते आउटपुट सांगणार आहोत की नंबर इव्हन आहे, बरोबर आहे, आणि या पाथला आपण सांगणार आहोत की नंबर ऑड आहे, इथे नंबर ऑड आहे, ठीक आहे. असं आपल्याला आउटपुट द्यायचं आहे, आणि इथं आपण स्टॉप करूयात, हे इकडे येऊन तिकडे इकडं याला आपण इथे स्टॉप करूयात. तर हा सिम्पल फ्लो चार्ट आहे. तर नंबर इव्हन कधी असतो, ऑड कधी असतो, ह्याचं तुम्हाला जर मॅथमॅटिकल पार्ट समजला असेल तर आपण तो प्रोग्राम करून बघूयात. बघा इकडे सगळ्यांनी लक्षपूर्वक, मेन युजरकडून एक नंबर घ्यायचा आहे, तर इंटीजर एन ओ या व्हेरिएबलमध्ये मी नंबर घेतला आहे. युजरकडून घेणार म्हणजे प्रिंट एफ गिव्ह नंबर, गिव्ह नंबर, तुम्ही मेसेज काही एंटर करा, यूजर नंबर नंबर एंटर करेल, स्कॅन एफ पर्सन डी, तो नंबर आपण स्टोअर करून ठेवता, पर्सन डी कमा एम पर्सेंट एन ओमध्ये तो नंबर स्टोअर करून ठेवला, ठीक आहे. आधी तर आपल्याला सिम्पल चेकिंग करायचं आहे, इफ नंबर मॉड टू इज इक्वल इक्वल झिरो असेल, ठीक आहे. म्हणजे नंबर मॉड टूचा आधी रिझल्ट तुम्ही फाइंड आउट करायचा, तो येणारा रिझल्ट या झिरो बरोबर चेक करायचा. जर हे दोन्ही इक्वल असतील तर आपण इथं प्रिंट करतो प्रिंट एफ. मी काल तुम्हाला सांगितलं होतं इफच्या आतमध्ये जर मोर दॅन वन स्टेटमेंट असतील तरच ब्रॅकेट घ्यायची गरज, अदरवाईज नाही. पण तुम्ही सिंगल स्टेटमेंट असेल तरी ते ब्रॅकेट्स घेऊ शकते. तुम्ही प्रिंट एफ करताय, प्रिंट एफ नंबर इज इवन, गिवन नंबर इज नंबर पर्सन डी, पण असं थोडंसं नंबर कोणता, तर नंबर जो काही दिलेला आहे तो नंबर आपल्याला इव्हन आहे असं प्रिंट करायचं. तर इथे गिव्हन नंबर इज इव्हन असं प्रिंट केलं. जर इव्हन नसेल तर काय, तर तो ऑड असणार आहे, बरोबर आहे. इव्हन नसेल तर तो ऑड असणार. मग इथे प्रिंट एफ नंबर पर्सन डी इज ऑड असं प्रिंट केलं, त्या पर्सेंटेजच्या ठिकाणी आपल्याला नंबर प्रिंट करायचा, ठीक आहे. सिम्पल हा प्रोग्राम आपण सेव्ह करूयात. इव्हन अंडरस्कोर ऑड डॉट सी नावर मी फाईल सेव्ह केली, ही सेव्ह झाली. कंपाईल करूयात आणि रन करून बघूयात. कंपाईल झाला आहे कोड, ठीक आहे. कंपायलेशन रिझल्ट आपल्याला नो एरर, एरर्स वॉर्निंग्स काही नाही आहेत, ठीक आहे. इथे मी रन करून बघतो आता, एक्झिक्यूट गिव अ नंबर, मी एंटर करतो नंबर सपोज 13, गिवन नंबर इज ऑड, नंबर 13 इज ऑड, 13 ऑड आहे, बरोबर. परत रन करून बघूयात, मी नंबर एंटर करतो 8, 2 4s are 8, रिमाइंडर 0 येईल, नंबर इज इवन. आले लक्षात, हा सिंपल प्रोग्राम होता इफ एल्सने केलेला इव्हन ऑडचा प्रोग्राम. काही डाऊट असतील तर तुम्ही चॅट विंडोमध्ये विचारू शकता, किंवा नंतर यूट्यूबवरती टाकल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये पण विचारू शकता. यूट्यूबवरती आपण सगळे सेशन्स अपलोड करणार आहोत, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. चालेल, इथे थांबूयात आपण, उद्याला अजून काही नवीन प्रोग्राम्स बघूयात इफ एल्सचे.